वसईत लिफ्ट येणाऱ्या बाईक स्वारावर जीवघेणा हल्ला करत केली लूट. धारदार शस्त्राने हल्ला, सोन्याचे दागिने व 10,000 रोकड लुटली. आरोपींनी फिर्यादीला लिफ्ट मागितली मोटरसायकल वर बसण्यासाठी. 3 वार केलेले आहेत, डोक्यात आहे, मानेच्या खाली आहे आणि हातावरती वार केलेला आहे. रस्त्यावरून जाताना तुम्ही अनोळखी इसमाला लिफ्ट देणार असाल तर सावधान व्हा, कारण वसईत बाईक वरून लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने तरुणाच्या टोळक्याने बाईक स्वारावर जीवघेणा हल्ला करून त्याजवळ असलेला मुद्देमाल व रोख रकमेची लूट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजोडी गावात राहणारे ऑल्विन रॉड्रिक्स हे कामानिमित्त वसईला जात होते. यावेळी निर्मळ येथे त्यांना एका अनोळखी इसमानं लिफ्ट मागितली. मात्र वाटेत अंधारात भुईगाव डोंगरीजवळ तग धरून थांबलेल्या त्याच्या साथीदारांनी रॉड्रिक्स यांना रोखले व त्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, अंगठ्या व खिशातील 10,000 रोकड लुटून पळ काढला. या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रॉड्रिक्स यांच्यावर सध्या वसईतील बंगली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात अज्ञान आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत. मात्र आरोपींनी जीवाशी खेळून केलेल्या या लुटीमुळे ग्रामस्थांमध्ये एकच घबराट पसरली आहे. काल रात्री 11:30 वाजता सुमारास निर्मल नाका या ठिकाणी एका आरोपीने फिर्यादीला लिफ्ट मागितली मोटरसायकलवर बसण्यासाठी. फिर्यादी त्याला दत्तमंदिरजवळ घेऊन आला तर त्यांनी सांगितलं की मला या ठिकाणी उतरायचं आहे. त्याला उतरू देत असताना दुसरा आरोपी ऑलरेडी पुढं येऊन थांबला होता. त्यांना की दोघांनी त्याच्यावरती हल्ला करून गळ्यातली चेन आणि अंगठे जबरीने चोरी करून वसई दिशेने पळून गेलेत. सर, कुठे कुठे वार करण्यात आलेले सर आणि किती वार केले? एकूण 3 वार केलेले आहेत, डोक्यात आहे, मानेच्या खाली आहे आणि हातावरती वार केलेला आहे. सर, जखमीची प्रकृती कशी आहे आणि त्याला कुठे उपचारासाठी दाखल केले? जखमीला बंगली हॉस्पिटल या ठिकाणी दाखल आहे. त्याची प्रकृती चांगली आहे, पोलीस तपास करत आहेत. आपल्याकडे काय गुन्हे दाखल? आमच्याकडे 394 आणि 397 IPC. सर, आरोपीला पकडण्यासाठी काय पथक वगैरे नेमण्यात आले? आरोपीला पकडण्यासाठी 3 पथक तयार केलेले आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून सतत तपास सुरू आहे.